ह्या व्हिडिओच्या पूर्ण स्टेबिलायझेशनवरून तुम्हाला कळत असेल की गाडी किती हलते आणि रस्ता किती खराब येते. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विश्वसायद्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे ते म्हणजे कल्याणगडला, नांदगिरीचा किल्ला म्हणतात त्याला. आता मागे आपण जिथे होतो त्या चंदनवंदनपासून इथे येण्यासाठी 20 किलोमीटरचा टप्पा आपल्याला पार करायला लागतो. आणि जवळपास एक अर्धा तासामध्ये वगैरे तुम्ही इथे येता. आणि याच्या पायथ्याचं गाव जे आहे ते धुमाळवाडी आहे. आणि या भागातला खरंच एक सुंदर असा किल्ला आहे आपण. आणि इथे एक नैसर्गिक अशी एक गुहा आहे बनलेली, तर त्याचा एक अनुभव आहे. म्हणजे आतमध्ये जाताना असणारा अंधार, त्याच्यामध्ये असलेलं पाणी, ते नक्की कसं आहे काय आहे, तर हे ऐकून होतो, व्हिडिओजमधून बघितलं होतं. तर त्याचाच अनुभव घेण्यासाठी म्हणून मी आलो आहे, म्हणजे आम्ही तिघं आलो आहे. तर आता जवळपास अंधार होतच आला आहे, सूर्य आता बुडेलच थोड्या वेळात, तर थोडा आम्हाला उशीर झाला आहे. पण किल्ला छोटा आहे, लहान आहे, त्याच्यामुळे पटकन करून जाता येईल म्हणून मग आलो आहे आता वरती. अर्ध्यापर्यंत गाडी येते, तिथून मग पुढे तुम्हाला चालत यावं लागतं. आणि तिथून चालत येण्यासाठी तुम्हाला एक अर्धा तास ते 40 मिनटं तरी लागतीलच असा एक अंदाज आहे. आता आम्हाला चालूनच एक अर्धा तास होत आला, तर बघूया. आता पोचलोच आहे, आता आम्ही पोचल्यानंतर मग पूर्ण गड जो आहे तो तुम्हाला दाखवू जेवढा शक्य होईल तेवढा. तर चला बघूया नांदगिरीचा किल्ला कल्याणगड. तर आपण पोचलो आहे कल्याणगडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी, थोडं दम लागलं ना त्यामुळे जरा शब्द चुकतात. वा, खरंच मस्त आहे दरवाजा, दाखव तुम्हाला. दरवाज्यातून आत आल्यानंतर या बाजूला वळायचं डाव्या हाताला. हा जो रस्ता जातो हा त्या प्रचलित गुहेकडे जातो. तर ती गुहा बघणंच हे या गडावरील मोठं आश्चर्य आहे. आता अंधार होईल थोड्या वेळात म्हणून आम्ही पटापट तिकडे जाऊन येतो आणि मग बाकी गड बघूया. चला. असं आतमध्ये आल्यानंतर असं वाकत वाकत जायला लागतं, गोट्याभर पाणी आहे आणि खूप थंड आहे. हां, आता उभे राहू शकतो आपण. तुझ्या उजव्या बाजूला जरा लाईट मार. ही अशी प्रशस्त गुहा. अरे तुम्ही बघू शकता चल. आणि ही पूर्णपणे नैसर्गिक आहे, अशी रेलिंग बसवली आहे या लोकांनी. इकडे घ्या ना रस्ता, जवळ घ्या ना. तुम्ही इथे येणार असाल तर एक चांगली मस्त टॉर्च घेऊन या, त्याशिवाय येऊ नका. मोबाईलच्या बॅटरीवर होणार नाही, तुमच्याकडे चांगली टॉर्च पाहिजे. आता परत थोडं वाकून जावं लागते. मध्ये इथे दत्तांची मूर्ती आहे. आणि इथे आतमध्ये
जैन धर्माचे पार्श्वनाथ यांचं इथे स्मृतिस्थळ आहे, जे पण असेल ते। टाईल्स बसवल्यात रे इथे, टाईल्स बसवल्यात इथे। इथे बाकी सगळ्या गोष्टी बघता बघता मला ह्या गोष्टी दिसल्यात। हे म्हणजे आहे लवणस्तंभ, पाण्यातले क्षार वाहून वाहून त्या एकमेकावर ते साठत जातात। खूप मोठी प्रोसेस आहे आणि नंतर हे क्षार जे आहेत हे असे साठत 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 जाऊन अशी मोठीच्या मोठी अशी दांडी अशी पूर्ण खाली जमिनीला टच होते, तर त्याला म्हणतात लवणस्तंभ। हे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये दर्याबाई म्हणून एक जागा आहे पारनेरजवळ, तर त्याचा व्लॉग आहे तो स्मिता चॅनल म्हणजे मराठी कन्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा। त्याला लवणस्तंभ म्हणतात। तर हे आता दिसलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं। तर आता आम्ही परत चाललो आहे। शेअर माझी पण पॅन्ट ओली झाली। अरे हीच एक मिनिट, इथूनच आलो का आपण? हो रे हो। गुहा बघून झाली आता आमची। आता आम्ही वरती चाललो आहे, एक दरवाजा आहे, काही अवशेष आहेत ते बघूया आणि मग खाली उतरूया। पण एक आहे, तुम्ही या गुहेचा अनुभव एकदा तरी घ्या इकडे आलात तर। खूप जास्त थंड पाणी आहे, म्हणजे माझ्या पायात गोळे आले आता खरंच। तर चला जाऊया वरती। आम्ही वरती आलो दरवाज्यात आणि इथे ही पाटी आपल्याला वाचायला मिळते। पठारावर सायंकाळी 5 नंतर कोणीही थांबण्यास सक्त मनाई आहे। थोडं पुढे ना आमच्या डोक्यावरून मार। तर या नियमांचा आम्ही आदर करतो आणि आता आम्ही जसं तर 5 कधीच वाजून गेलेत, आम्ही खूपच उशिरा आलो आहे। तसं अजून वरती बघायला आपल्याला एक मंदिर आहे, काही उद्ध्वस्त वास्तू आहेत, एक मोठा बुरुज आहे बघण्यासाठी। तर तो आपल्याला बघायला मिळाला असता पण तो बघायला मिळाला नाही, पण आपल्याला गुहा बघायला मिळाली त्याचं आपण समाधान मानू। तर चला खाली उतरूया इथून, चला। तर आम्ही आता उतरायला सुरू केलं आहे खाली। नेहमीप्रमाणे आपलं रात्रीचं उतरणं चढणं हे आलंच, पण आता तुम्हाला याचं एक दाखवणार आहे ते तुम्ही बघा किती सुंदर वातावरण आहे इकडनं दिसतं ते। हे बघा, हे आता आमच्या डोळ्यांना खूप वेगळं दिसते, कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय ते तुम्हालाच माहीत आता, पण आमच्या डोळ्यांना जे दिसतंय ते ह्या कॅमेऱ्यात दिसतं त्याच्यापेक्षा खूप पटीने छान दिसते। सगळ्या घरातल्या लाईट्स लागलेल्या आहेत आजूबाजूच्या गावांमधल्या, आणि हा निसर्गाची ही जाणारी लाईट अजूनपर्यंत आहे। चला खाली भेटूया। नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। काल आपण जिथे भेटलो ते म्हणजे आपण कल्याणगड उतरताना तुम्हाला सांगितलं होतं मी की आता बराच अंधार झाला, आम्ही खाली चाललो आहे। त्यानंतर जिथे आम्ही अर्ध्यापर्यंत गाडी आणली होती तर तिथून गाडी खाली आणता आणता थोडंसं आम्हाला त्रास झाला कारण रस्ता खराब आहे, तर आम्ही गाडी खाली आणली। त्याच्यानंतर मग आम्ही वर्धनगडाकडे निघून आलो रात्रीच, आणि वर्धनगडाचं खालचं गाव जे आहे ते वर्धनगडवाडी, म्हणजे ते गावाचं नावच आहे वर्धनगड। आणि तिथे आल्यानंतर मग येता येता आम्ही कोरेगाव मार्गे आलो, जवळपास एक 8-9 किलोमीटरचं अंतर आहे। तर येता येता मग तिकडेच रात्र उशीर झालेलं म्हणून आम्ही तिथे कोरेगावमध्येच जेवलो, जे इथे नंतर मग ह्या गावात आल्यानंतर ह्या मंदिराच्या इथे आम्ही झोपलो, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये मस्त सोय एकदम झोपलो। आता उठलो आहे
आता जरा फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर हे पाठीमागे जो वर्धनगड दिसतोय त्या वर्धनगडाचं वरती आम्ही जाऊ थोड्या वेळात. तर कल्याणगड तसा एक्सप्लोअर करायचा होता पण थोडासा वेळाभावी काही करता आला नाही, पण जेवढा दाखवता आला आणि तसंही त्या इथलं जे आकर्षण आहे कल्याणगडाचं ते म्हणजे जी गुहाच आहे. तर तुम्ही कधी आलात तर त्या गुहेचा नक्की अनुभव घ्या. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा व्हिडिओला, लाईक करा आणि भेटूया ह्या वर्धनगडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डाटा बाय.